नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्कर अवगा इथनी मुक्काम पोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक। आमच्या तैवान पिंक पेरूच्या ज्या ग्रुपमधील जे आमचे सगळ्यात वयाने जास्त असणारे आणि अनुभवाने जास्त असणारे आमचे काका गोडसे काका यांच्या बागेत आता आम्ही आहोत। या बागेचे सगळे व्हिडिओ आपण छाटणीचे वगैरे व्हिडिओ आपण याच्यात घेतले होते। आणि काकांचा ह्या बागाची वैशिष्ट्य असे की आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये सगळ्यात कमी याच्यामध्ये म्हणजे 6व्या महिन्यात छाटणी घेऊन आता 13व्या महिन्यात त्यांचं 13व्या महिन्यामध्ये त्यांचं कंटिन्यू आता हार्वेस्टिंग चालू झालेली आहे। म्हणजे सगळ्यात कमी वर्षातच त्यांनी हार्वेस्टिंग घेतलेली आहे, पहिली हार्वेस्टिंग आता चालू झालेली आहे काकांच्या बागेची। म्हणजे बाकीच्या बागेंचं आपण जे बघितलं साधारणतः 15 महिने काही 16 महिने इतके लागतात, छाटणी घेतली छाटणी साधारणतः 8व्या 10व्या महिन्यात त्यांनी घेतलेल्या होत्या, किंवा मी पण 10व्या महिन्यात छाटणी घेतली, म्हणजे साधारणतः 16 महिने लागतात। पण काकांच्या ह्या बागेची छाटणी आपण ही 6व्याच महिन्यात घेतली होती आणि 6व्या महिन्यात घेतल्यानंतर हा आता 12वा महिना कम्प्लीट होऊन 13वा महिना जस्ट आता चालू आहे आणि 13व्या महिन्यात आता हार्वेस्टिंग काकांची चालू आहे। हार्वेस्टिंगसाठी पण म्हणजे पेरूची चव पण आता मी हार्वेस्टिंग जे करत आहे जे घेऊन जात आहे तर त्यांचं म्हणणं असं की पेरूची चव पण अतिशय चांगली आहे। तर काका या बरं एखादा आपल्याला पेरू त्या बाजूला चालूच तसं इकडे आहे आहे ना, या बरं दोन टाकले, हा दोन टाकले, हा एखादा खालचा तोडला तरी चालेल, हा थोडा बघ सोडू का, हा तोडून आपण ओपन करून बघू, ओपन करा बरं, एकदम चांगल्या क्वालिटीचा तयार झालेला आहे। आता सध्या आमच्याकडे व्यापाऱ्यांचंही बरेचसे व्यापाऱ्यांचंही म्हणणं आहे की आम्हाला द्या, आपण जे लोकल विक्रेते जे आहेत, हा थोडं जे लोकल विक्रेते आहेत, लोकल विक्रेत्यांचं असं म्हणणं आहे की ते स्वतः येतात, स्वतः खुळून म्हणजे पूर्ण हार्वेस्टिंग करून ते आपण वजन करून फक्त द्यायचं। आणि साधारणतः आता भारत भाऊ पूर्जेंचा साधारणतः महिन्याभरापूर्वी चालू होता तेव्हा जरा म्हणजे बाजारामध्ये आंबेची आवक कमी होती म्हणून त्यांना साधारणतः 50-51 रुपयांनी भाव मिळाला। आता आंबे पण चालू आहे, आंब्यांचा सीझन सगळ्यात जास्त असल्यामुळे तरी पेरूला आता सध्या माझ्या मते 40 रुपये किलोनी हे स्वतः इथे जागेवरनं घेऊन जातात। हो 40 रुपये आता सगळं तोडून बिळून तेच घेतात, तोडून नाही तेच घेऊन जातात बरोबर। म्हणजे तरी आपल्याला असं समजा की 45-50 रुपये हा पडतो, जास्त त्रास नाही, काकांचं नियोजन अतिशय चांगलं आहे, तोडायची वगैरे काही गरज नाही आपल्याला पडत, त्यांची तेच पाहून घेते बरोबर। तोडणं थोडं कठीणच आहे, कठीण आहे बरोबर, प्रत्येक पिशवी खोलून बघायची बरोबर, आणि जर त्याच्यात माल चांगला असला किंवा पिकलेला असला तरच तोडायचा, नाही तर हिरवा असला तर तो माल त्यांना परत ती पिशवी बांधायची, परत पिशवी बांधायची, म्हणजे ते त्यांना बी तो वेळ लागतो त्या गोष्टीसाठी। आणि आपल्याला एक चांगलं आहे की ते स्वतः त्यांच्या याच्याने घेऊन जातात बरोबर। इकडं तुम्हाला दाखवतो आता सध्या काही हार्वेस्टिंगचं चालू आहे, वैशिष्ट्य ह्या बागेचं तेच तुम्हाला मी सांगितलेलं, वर्षात चालू झालेली ही बाग, म्हणजे आपण कधी छाटणी घेतो आणि छाटणीचं कशा प्रकारे छाटणी घेतो हे खूप महत्त्वाचं आहे। बघा हार्वेस्टिंग सध्या चालू आहे, हा काही 2-3 घेऊन जा तुम्ही, हे सगळं चेक करून घ्यावं लागतं जे आता हार्वेस्टिंग करण्यासाठी आलेले। काय दादा नाव काय तुझं? कृष्णा। सगळं चेक करून घेतो, याला खोलून पहिला कलर बघतो ना आला आहे का नाही, कलर तरच तोडायचा, नाही तर तोडायचा नाही, जसं आता याला आला आहे ना, हा तयार आहे, तयार आहे बरोबर, आडवा करून तोडायचा बरोबर, आडवा करून तोडायचा म्हणजे बरोबर देठ राहायला पाहिजे। चला धन्यवाद, हेच मला दाखवायचं होतं, कमी साधारणतः छाटणी तुम्ही कधी घेता त्याच्यावरती डिपेंड असतं। 6व्या महिन्यात छाटणी घेतलेला हा बाग आहे, काही जण 8व्या महिन्यातही छाटणी घेतात आणि मी स्वतः 10व्या महिन्यात छाटणी घेतलेली आहे। फरक फक्त एवढाच आहे, कमी जेव्हा 6 महिन्याचा प्लॉट असतो तेव्हा तुम्ही छाटणी घेता
तेव्हा जसं झाड बनायला पाहिजे किंवा ताकद ती ताकद त्याच्यामध्ये तुम्ही कसं त्याचं संगोपन करताय, कशी लागवड करताय, कसं झाड स्ट्रॉंग बनवताय त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. झाड जर स्ट्रॉंग झालं तर लवकर तुम्ही छाटणी घेऊन लवकर उत्पादन घेऊ शकता, किंवा थोडंसं उशिरा जर घेतलं तर अजून झाड तुम्ही स्ट्रॉंग करून तसंही उत्पादन घेऊ शकता. आपला माझा 10व्या महिन्यात मी घेतलेली छाटणी आहे, त्याचंही मी तुम्हाला दाखवेलच. आणि बरेच अजून मला तुम्हाला व्हिडिओ जे आहेत बऱ्याचशा विषयांवरती तुम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, ते नक्कीच व्हिडिओ येणाऱ्या याच्यात मी घेऊन येईल. तोपर्यंत सगळ्यांचे धन्यवाद.